आणि त्यानंतर आपण थेट जाऊयात मिलिंद नार्वेकर विधान परिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत. ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिलिंद नार्वेकर यांना दिली जाते. शिवसेना ठाकरे गटाचे ते सचिव आहेत. उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू असे ते मानले जातात आणि त्यांना विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली आहे. तिसरा उमेदवार महाविकास आघाडीनं रिंगणामध्ये उतरवलेला आहे, त्यामुळे एकूण 12 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. अर्थात विजय कोणाचा होतो आणि कोणा एका उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागतं हे 12 जुलैला स्पष्ट होईल. विधान परिषदेमध्ये अर्ज भरण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही असतील अशी माहिती मिळालेली होती. निवडणूक कार्यालय नियंत्रण कक्षाबाहेर मिलिंद नार्वेकर पोहोचल्याची दृश्य ही काही वेळापूर्वीची आपण सध्या पाहतो. कोणत्याही कठीण प्रसंगात मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंसोबत कायमच उभे राहिले. अगदी ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली तेव्हाही मिलिंद नार्वेकर हे शिष्टाईसाठी गेलेले होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.